नमस्कार, मी भाऊ तोरसेकर आज परत एकदा पोस्टमनवर तुमच्या भेटीला आलोय. मित्रांनो, काल शनिवारी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसांनी एक राजकीय घडामोड घडली आणि तशी ती गोपनीय होती म्हटली गेली, पण आपल्याकडे गोपनीय म्हणजे जगजाहीर असा आता एक समज रूढ झालेला आहे. कारण कॅमेरे कुठे कुठे लागलेले असतात आणि खबरे कुठे कुठे पसरलेले असतात त्याचा आपल्यालाच पत्ता नसतो आणि जे गुप्तपणे भेटतात त्यांनाही पत्ता नसतो. त्यामुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये जिथे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी नेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची 2-2.5 तास भेट झाली आणि त्याच्यात काय चर्चा झाली याविषयी अतिशय गोपनीयता पाळली गेली आहे. अर्थात त्याबद्दल ज्या बातम्या बाहेर आल्या आहेत त्यांच्यावर नजर टाकली तर त्यातला एकही शब्द खरा नाही एवढंच आपल्याला वाटू शकतं. कारण जी काय बातमी दोन्ही बाजूने सांगण्यात आली, म्हणजे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी असं स्पष्ट केलं की मुलाखत राजकीय ही बैठक गोपनीय वगैरे नव्हती आणि राजकीय नव्हती. ती जी भेट झाली ती सामनाच्या मुलाखतीसाठी झाली. आता मुलाखत घ्यायची किंवा कोणाची मुलाखत घ्यायची यासाठी पत्रकार आणि म्हणजे मुलाखतकार आणि मुलाखत देणारा हे 2.5 तास आधी बोलतात हीच गंमत आहे. मग ती मुलाखत किती तासांची, 20-25 तासांची होणार आहे? नेमकं मुलाखतीचं स्वरूप काय तेच ठरवायसाठी. आता त्याच्यात उपाध्यायांच्यावर विश्वास ठेवायचा तर आपली मुलाखत अनकट कुठेही काटछाट न करता दाखवली जाणार असेल तर आपण मुलाखत देऊ असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे आणि ते निश्चित करण्यासाठी 2 तास लागले. हा प्रकार अजब आहे. म्हणजे अशा पद्धतीची मुलाखत असते हे आजपर्यंत निदान पत्रकारांना आणि जगाला कितपत माहिती याची शंका आहे. पण असो, मुद्दा असा आहे मित्रांनो माझा की हा जर आपली मुलाखत अनकट म्हणजे काटछाट न करता दाखवली जावी किंवा छापली जावी ही देवेंद्र फडणवीसांची अट चुकीची आहे असं मानता येणार नाही. मुद्दा इतकाच आहे की ती अनकट आहे की नाही, की त्याच्यात काय काटछाट केलेली आहे की नाही हे फडणवीसांना कसं करणार आहे मला समजत नाही. कारण तुम्ही 2019 विधानसभा निवडणुका त्याच्या आधी आणि नंतर जर बारकाईने फडणवीसांची सगळी वक्तव्य तपासली तर ते परत परत एक गोष्ट सांगायचे पत्रकारांनी विचारलं की मी सामना वाचत नाही. आता ते वाचत नसतील तर आता नव्याने वाचायला सुरुवात करणार आहेत का? कारण ती वाचणार नसतील तर आपली मुलाखत अनकट आहे काटछाट केलेली नाही हे फडणवीसांना कशी खातरजमा करता येईल? थोडक्यात मुद्दा असा की जो ग्रहस्थ सामना वाचत नाही तो सामनाला मुलाखत कशाला देणार आहे आणि त्याच्यातली काटछाट कशी उघड होणार आहे? मुद्दा इतकाच की ही भेट ही नक्की राजकीय होती. आणि आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, राजकारणातले लोक ज्या वेळेला यात राजकारण नाही असं म्हणतात किंवा त्याला राजकीय संदर्भ नाही म्हणतात तेव्हा त्यामध्ये हमखास राजकारण असतं हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तुम्हाला आठवतं 2014 विधानसभेचे निकाल पूर्ण झाले नव्हते तेवढ्यात शरद पवार यांनी परस्पर भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की याच्यात राजकारण कसलंय, महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत म्हणून आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे. पण 5 वर्षांनंतर तेच परत शरद पवार सांगतात की शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमध्ये बिंबा घालण्यासाठी किंवा त्यांचं वितुष्ट वाढवण्यासाठीच आपण केलेली ती एक खेळी होती. आता इथे लक्षात येईल की त्यावेळचं आणि आजचं वक्तव्य हा काही तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर मध्ये बसणारा गुन्हा नाहीये पण त्यालाच तर राजकारण म्हणतात. त्यामुळे राऊत आणि फडणवीस यांची जी भेट झाली त्यामध्ये राजकारण नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यात फक्त राजकारण सोडून दुसरं काहीच असू शकत नाही. भले त्या हॉटेलमध्ये ते एकत्र जेवले असतील पण त्यात खरोखरच जेवण किती होतं, भोजन किती होतं हा सुद्धा प्रश्न आहे. कारण ही राजकारणाची पद्धत असते.
सामान्य माणसाला जे जे सांगितलं जातं ते सोडून बाकी सगळं ज्यात सामावलेलं आहे त्याला राजकारण म्हणतात. आता प्रश्न असा आहे की मुलाखत मुळात सामनाची आपण परंपरा बघितली तर त्यात बाळासाहेबांची मुलाखत यायची, फार फार तर कार्यकारी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुलाखत यायची, कधीतरी राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा त्यांची आलेली असेल. पण अन्यथा दुसऱ्या पक्षाच्या मुलाखती हा सामनाच्या परंपरेचा भागच नाही. त्याला अपवाद 2 महिन्यापूर्वी शरद पवारांच्या मुलाखतीने झाला. शरद पवार यांची मुलाखत एक शरद आणि कोण कोण गारद किंवा सगळे गारद ही मुलाखत ही पहिली परंपरा सोडून घेतलेली मुलाखत होती. पण ज्यांच्यावर सामनाने सतत जहरी टीका केली ते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सामनाला का घ्यावीशी वाटते आणि ती आजच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला हे लोक भाजपचे लोक माजी मुख्यमंत्री हे सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत, त्यांना दिवा स्वप्न पडतात सत्तेची अशी टीका सातत्याने चालते किंवा तेच फडणवीस हे राज्यपालांकडे काही गोष्टी सांगायला गेले तर राजभवनातून राजकारण खेळलं जातं असे आरोप सामना सदस्याने करत होता. आणि आज त्याच सामनाला त्याच फडणवीसांची मुलाखत घ्यावीशी वाटली आणि ती मुलाखत घ्यावी आणि त्याची पूर्वतयारी करावी म्हणून 2 तास कार्यकारी संपादक जेव्हा वेळ घालवतात तेव्हा त्यामध्ये राजकारण सोडून दुसरं काहीही असू शकत नाही. आणि मग आपल्याला ह्या भेटीमागची पार्श्वभूमी म्हणजे आजची परिस्थिती बघावी लागते. हे सरकार किती अपेक्षी ठरलंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, स्पष्टपणे अगदी मीडिया मराठी मीडिया सगळ्याच्या सगळा या सत्ताधारी आघाडीने खिशात टाकलाय. आणि काल पर्वा तुम्ही बघितलं की त्या अर्णबच्या रिपब्लिक चॅनेलच्या पत्रकाराला काही पत्रकारांनीच मारहाण केली आणि त्याचे गोड हे कौतुक करण्यात आलं की आघाडी सरकारला जमलं नाही ते ठाण्याच्या वाघाने करून दाखवलं म्हणजे एका पत्रकाराने करून दाखवलं. हे जे गुणगान होतं याचा अर्थ महाराष्ट्रातला मीडिया हा किती सरकारच्या आहारी गेलेला आहे किंवा खिशात आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि एवढं सुद्धा सरकारचा नाकर्तेपणा जेव्हा उघडा पडलेला आहे तेव्हा या सगळ्या सरकारी जे राजकारण आहे त्या गोट्यातून शिवसेनेची कमालीची घुसमट झालेली आहे. त्यातच पुन्हा म्हणजे आधी करोना आणि एकूण कारभाराचा भट्ट्यामुळे आहे त्यामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरण, कंगना राणावत यांचं अंगावर घेतलेलं प्रकरण यातून बाहेर कसं पडायचं ही शिवसेनेसाठी मोठी समस्या बनलेली आहे. आणि मग त्या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर अन्य कोणीही मदत करू शकत नाही इतकी मदत अमित शहा नावाचे गृहमंत्री करू शकतात. याचं कारण ज्या 3 केंद्रीय एजन्सी तपास यंत्रणा आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या बातम्या आपल्याकडे खेचून घेत आहेत, या सगळ्या माध्यमांचा झोत आहे तो या 3 एजन्सीज आपल्याकडे खेचून घेत आहेत, त्यांना कुठेतरी आवरायचं असेल तर मामला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतला आहे आणि बहुतेक त्यांची भेट पाहिजे आहे. मुलाखत जी हवी आहे ती फडणवीसांची हवी आहे की अमित शहा यांची हवी आहे हा प्रश्न आहे. अर्थात अमित शहा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी फडणवीसांची काहीही गरज नाही. आणि बारामती देऊन मोदींनी सांगितलंय की पवारांचं बोट धरून तर राजकारण करायला शिकलो, पवार हे माझे राजकारणातले गुरु आहे. तर त्या गुरुपर्यंत जायला गुरुलाच आपल्या शिष्याकडे जायला काय मोठे अडथळे असू शकत नाही. उद्धवरावांना जर अमित शहांना काही सुचवायचं असेल आणि यापूर्वी देखील जेव्हा आमदारकीचा विषय आला तेव्हा उद्धवरावांनी स्वतः थेट पंतप्रधानांशी संपर्क साधला होता. मुद्दा असा आहे की तेव्हा जी घटनात्मक परिस्थिती होती त्यासाठी पंतप्रधानांकडे जाणं एक गोष्ट आहे आणि आज ज्या काही अडचणीमध्ये शिवसेना सापडलेली आहे किंवा शिवसेनेचे सत्ताधारी लोक सापडलेले आहेत त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची गरज आहे. अर्णबला आवरा
असं शरद पवारांनी संजय राऊतांना सांगितलं होतं. ते अर्णबला काय आवरण अजून जमलेलं नाही, पण हा विषय तर अर्णबच्या आवाक्याच्या पलीकडचा आहे. अर्णबला आवरून सुद्धा या तीन एजन्सीज थांबण्याची बिलकुल शक्यता नाही. अशा वेळेला तुम्हाला गृहमंत्र्यांचं मेहरबानी मिळवणं आवश्यक आहे. पण गृहमंत्री अमित शाह यांची मदत मिळवायची असेल किंवा त्यांची काय सहाय्य हवं असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचता तर आलं पाहिजे. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा प्रशस्त करण्यासाठी ही बैठक किंवा ज्याला तुम्ही गोपनीय बैठक म्हणता ही झाली की नाही हे मला माहिती नाहीये, पण तशी एक शक्यता दिसते. सामनासाठी मुलाखत मिळावी म्हणून दोन तासाची बैठक होऊ शकत नाही. या तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या कारवाईपासून महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना चिलखत हवंय, कवच कुंडल हवी आहेत. आणि म्हणून ही भेटघाट झाली आहे का ही शक्यता विचार करण्यासारखी आहे. मुलाखतीपेक्षा चिलखताच्या दिशेने हा काही प्रकार होतो आहे का आपल्याला याचा विचार करावा लागेल. कारण आता प्रकरण हे करण जोहर पर्यंत आलंय आणि करण जोहर आणि आदित्य ठाकरे यांच्या मैत्रीचे हवाले अनेकांनी दिलेले आहेत. अगदी कंगना राणावत तर ठोकून बोलली की करण जोहरला हे सरकार हातच लावणार नाही, कारण करण जोहर तर आदित्य ठाकरेंचा मित्र आहे. आणि त्यामुळे जर या तीन एजन्सी ज्या महाराष्ट्र सरकारच्या आवाक्यातल्या नाहीत त्या करण जोहर पर्यंत राहतील तर मग प्रकरण घरापर्यंत येऊ शकतं, आपल्यापर्यंत येऊ शकतं. आणि त्यामुळे त्या एजन्सीजना आवरणं आवश्यक आहे. आणि त्या एजन्सीजना आवरण्याच्या दिशेने जर कोण मदत करू शकेल तर ते मोदी किंवा अमित शहा असू शकतात. आणि म्हणून अमित शहा पर्यंत पोहोचायचं कसं ही समस्या आहे. आणि कारण उघड आहे की त्यांनी फोन केल्यानंतर युती वाचवण्याच्या वेळेला तुम्ही फोन पण उचलत नव्हता, तर आता ते तुमचा फोन कसा उचलणार. तुम्ही ज्यांचा फोन आम्ही उचलला नाही म्हणून छाती ठोकपणे सांगितलं होतं, आता ते तुमचा फोन कसा उचलणार ही समस्या आहे. आणि त्यामुळे अमित शहांनी फोन उचलावा यासाठी फडणवीसांनी रदबदली करावी अशी अपेक्षा आहे का. तुम्हाला आठवत असेल की सिल्वर ओकला वारंवार संजय राऊत जात होते आणि नंतर युती मोडली. आता ते अचानक देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत तेव्हा सरकार पाडणं बदलणं हा विषय त्यात मला दिसत नाही. त्यापेक्षा यामध्ये अमित शहापर्यंत जाऊन पोहोचण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न आहे अशी मला शंका येते. आपण बघू पुढल्या काही दिवसात हा विषय उलगडत जाणार आहे. कारण आत्ता तरी देवेंद्र फडणवीस हे बिहारच्या निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून काम करायला गेलेले आहेत. ती निवडणूक आणि तिचा निकाल शेवटचं मतदान 7 नोव्हेंबरला आहे म्हणजे अजून जवळजवळ 1.5 महिना बाकी आहे. 10 नोव्हेंबरला त्याचे निकाल लागणार आहेत. तोपर्यंत इथे काय भूकंप वगैरे होईल असला खुळेपणा मला वाटत नाही. हा शुद्ध खुळेपणा आहे भूकंपाच्या गप्पा करणं. ही मुलाखत सुद्धा नाहीये, मुलाखतीपेक्षा चिलखत मिळवण्याचा प्रयास आहे असं मला वाटतं. मित्रांनो आत्ता इथे थांबतो, परत भेटू. नमस्कार.